नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, म्हणजेच फूड लवर्स चॅनलवर. तर ॲज युजल, सर्वप्रथम मी व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी मला तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद बोलायचे आहे की माझ्या आधीच्या व्हिडिओजना खूप छान प्रतिसाद मिळत आहे. असंच तुम्ही माझे सगळे व्हिडिओज लाईक करत राहा. आणि आजची फूड लवर्स चॅनलची रेसिपी आहे खमंग ढोकळा रेसिपी. खूप टिप्स आणि ट्रिक्स आहेत या ह्याच्यामध्ये. काही वेगळं बेसन नाही, वेगळे साहित्य काही लागत नाही. जे आपल्या घरात, किचनमध्ये, आपल्या स्वयंपाकगृहात ज्या गोष्टी अवेलेबल असतात त्याच गोष्टींपासून आपण इन्स्टंट खमंग ढोकळा बनवणार आहोत. तर त्या खमंग ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे? बेसन. बेसन जे आपण ॲज युजल जे नेहमी यूज करतो आपल्या स्वयंपाकघरात, म्हणजे जे बटाटा भाजी वडा हे बनवण्यासाठी यूज करतो बेसन. काही वेगळं बेसन घ्यायची गरज नाही. मार्केटमध्ये आजकाल खूप गोष्टी निघायला लागल्या आहेत. ढोकळ्याचं बेसन आहे, बारीक बेसन आहे, फाईन बेसन आहे. जे तुम्ही चक्कीत दळून आणता ते बेसन घेतलं तरी चालेल, फक्त ते जरा चाळून घ्यायचं आपल्याला. त्याच्यानंतर लागणारे आपल्याला गार्निशिंगसाठी, म्हणजे वरूनच आपल्याला खूप छान प्रेझेंट करायला आणि छान चवण्यासाठी, कोथिंबीर लागणार आहे, 2 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत, हळद लागणार आहे, तडक्यासाठी आपल्याला राई लागणार आहे, हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा लागणार आहे. तुम्ही आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घेतली सुद्धा तरी चालेल. साखर लागणार आहे, कारण की साखरेने कसं आपण मार्केटमधला जो ढोकळा आणतो तो बघा जराशी तिखट गोडसर असा असतो, त्यासाठी साखर लागणार आहे. कसा यूज करायचा ही मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओ, म्हणजे नंतर ज्या नेक्स्ट अपकमिंग स्टेप्स येतील त्याच्यात मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, माझा व्हिडिओ एंडपर्यंत बघायचा आहे आणि माझ्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करायचे आहेत. आणि इनो लागणार आहे. तर हा बघा, आपण हा बनवतो आहे इन्स्टंट ढोकळा, आपण काही फर्मेंटेशन काही करून घेत नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला इनोची गरज आहे. दही लागणार आहे, रवा लागणार आहे, तेल, आपण जे स्वयंपाकगृहात आपण नेहमी जेवणासाठी जे तेल यूज करतो तेच तेल घ्यायचं आहे. मीठ लागणार आहे, एक बाउल लागणार आहे. आणि मिक्स करायला तुमच्याकडे चमचा असेल चमचा घ्या, विस्कर असेल विस्कर घ्या, इलेक्ट्रिक हँड मिक्सी असेल हँड इलेक्ट्रिक हँड मिक्सीचा मी सजेस्ट करेल की यूज करू नका. कारण की काय होतं, कधी कधी इलेक्ट्रिक हँड मिक्सीचा स्पीड जास्त असतो, त्याच्यामुळे आपलं बॅटर जास्त पातळ होण्याचे चान्सेस असतात. तर शक्यतो अवॉइड करा इलेक्ट्रिक. हाताने जेवढं तुम्ही फेटून घ्याल तेवढंच छान होतं. आणि ह्याच्यासाठी मी ह्यावेळेस, तुम्ही कढईतसुद्धा करू शकता, मी इलेक्ट्रिक प्रेशर कुकरमध्ये करत आहे. तुम्ही नॉर्मल आपला प्रेशर किंवा आपलं इडली पात्र घ्या, बेस्ट आहे. म्हणजे घराघरात तर इडली पात्र सगळीकडे अवेलेबल असतंच. तर इडली पात्रामध्ये पाणी घेऊन आपण त्याच्यात कुकरचं भांडं घ्या, कोणतं जे घरात तुमच्याकडे भांडी अवेलेबल असतील त्याचा यूज करून तुम्ही करू शकता. ज्यांच्याकडे ओव्हन आहे ओव्हनमध्ये तुम्ही सेट करू शकता 9 मिनिट्स. ओव्हनमध्ये तर तो झटपट होतो, 9 ते 10 मिनिटात होऊन जातो. सेम काही प्रोसेस नाही आहे. मी तुम्हाला सांगेल कोणकोणत्या प्रकारे आपण हा ढोकळा करू शकतो, ठीक आहे? तर आपण आता पुढची स्टेप चालू करूया. आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, जे मी चाळून घेतलेलं बेसन आहे, मी ऑलरेडी बेसन चाळून घेतलेलं होतं. कारण कसं, जर आपण बेसन चाळून घेतलं की त्यातलं ते काही जाडसर असते, बारीकसे काही जिन्नस असतात ते निघून जातात आणि आपला ढोकळा छान सॉफ्ट होतो आणि स्पॉन्जी होतो. तर मी सर्वप्रथम काय केलेलं आहे, मी ते एक बाउलचा यूज केलेला आहे. किंवा तुम्ही आता हे बघा, हे एक मी बाउल, कोणतंही एक बाउल घ्या तुमच्याकडे जे अवेलेबल असेल, ते एक बाउल मी भरून बेसन घेतलेलं आहे. बेसन छान चाळून घेतलं. त्याच्यात मी 3/4 कप, म्हणजे जेवढं तुम्ही बेसन घ्याल त्याच्यात 3/4 पाऊण कप तुम्हाला दही ॲड करायचं आहे. दही ॲड करून छान आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही छान एकजीव करून घ्याल तेवढा आपला बेस ढोकळा खूप छान स्पॉन्जी होतो. त्याच्यातून सगळे एअर बबल्स हे सगळं निघून प्रॉपर व्यवस्थित एक जिन्नस आपल्याला सॉफ्ट असं टेक्स्चर मिळतो. तर तुम्ही छान फेटून घ्या. एकदा हे छान फेटून झालं की मग आपल्याला ह्याच्यात हळद, त्याच्यानंतर हिरवी मिरचीची पेस्ट, मीठ, रवा, तेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्टेप बाय स्टेप आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायच्या आहेत. आता मी सजेस्ट करेल तुम्हाला की तुम्ही जेव्हा हा ढोकळा बनवाल, तुम्ही साईडलाच आधी, आता हे गोष्टी आपण करेपर्यंत तुम्ही जे आपण ज्याच्यात आपण ढोकळा बनवणार आहात त्या ते पात्र आधी आपण गरम करून घ्या. तुम्ही ओव्हनमध्ये करत असाल तर तुम्हाला ते प्रीहीट करून घ्यावं लागेल. तुम्ही इलेक्ट्रिक प्रेशर कुकर करून घेता तर त्यात पाणी टाकून गरम करण्यासाठी ठेवा. तर ह्या गोष्टी, तर असं मी मध्ये मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत जाईल की तुम्ही तुमचा टाइम पण कसा वाचवू शकता. कारण की हा ढोकळा जर तुम्ही इलेक्ट्रिक कुकरमध्ये किंवा तुम्ही असं इडली पात्रात बनवत असाल 30 ते 45 मिनिटात होतो. कारण की हे बघा, आता आपण हा इन्स्टंट बनवत असल्यामुळे थोडासा ह्याला आपल्याला रेस्टिंग टाइम पण द्यावा लागतो. तर तुम्ही बघू शकता की मी ऑलरेडी ह्याच्यात हळद, तिखट, मीठ, त्याच्यानंतर साखर, रवा,
हे सगळं टाकून, आता रेशो मी तुम्हाला सांगायची विसरली. आता मी एक बाउल बेसन घेतलेलं आणि त्याच्यात जर पाऊण वाटी मी जर दही यूज केले, त्याच्यानंतर मी त्याच्यात 2 चमचे रवा ऍड केलेला आहे, 2 चमचे तेल ऍड केलेलं आहे, 1 चमचा मी आत्ता साखर यूज करत आहे, थोडी साखर मी साईडला ठेवलेली आहे कारण की त्याचा यूज काय होणार आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला सांगेल, आणि चवीनुसार मीठ ऍड करून घेतलेलं. छान बॅटर आपल्याला कंटिन्युअस पेटून घ्यायचं आहे की जेणेकरून सगळे आपले जिन्नस एकत्र एकजीव झाले पाहिजे, आणि ते आल्यानंतर तेव्हा तुम्हाला असं वाटलं ना की आपलं बॅटर थोडंसं घट्ट आहे, तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता, पण खूप जास्तही आपल्याला हे बॅटर पातळ नाही करायचं आहे. कारण की कसं असतं की एक केक आपण बनवतो ना शक्यतो, तर केकची कशी कन्सिस्टन्सी असते डोची, तशी पातळ केलं तर आपला ढोकळा छान फ्लफी होणार नाही. तर तुम्ही बघू शकता की आता हे एवढं, तुम्ही थोडं थोडं पाणी ऍड करा, तुम्हाला जर जास्त मिश्रण घट्ट वाटलं तर थोडं थोडं पाणी ऍड करा, पण जास्त इनिशियल सुरुवातीला पातळ करून घेऊ नका, कारण कसं आहे आपल्याला ते हे बॅटर ना 15 ते 20 मिनिटासाठी ना रेस्ट करायला ठेवायचं, म्हणजे ते कसं प्रॉपर सगळे जिन्नस एकजीव होतील, आपलं दही असल्यामुळे दह्याला छान असं, दह्यामुळे थोडंफार का होईना ते फर्मेंट होईल, कारण की आपण एंडला इनो सुद्धा यूज करणार आहोत. तर हे आता मी बॅटर 15 ते 20 मिनिटं साईडला ठेवणार आहे, मीनवाईल मी बाकीच्या प्रोसेस सांगते तुम्हाला. आता मी बॅटर रेस्ट करायला ठेवलेला आहे, तर आता आपण काय करायचं, त्याची पुढची स्टेप करायची, म्हणजे आपला जो वेळ आहे ना तो सुद्धा वाचेल आणि तो छान यूज होईल कुठे ना कुठे. आता मी तडक्याच्या चमच्यामध्ये तेल ऍड करून घेतलेलं आहे, तेल ऍड केल्यानंतर ॲज युजल राई टाकलेली, राई छान तडतडली की आपल्याला त्याच्यात टाकायची आहे साखर, जे मी तुम्हाला म्हटलेली आहे बाहेर कसा आपल्याला गोड असा पाणीदार ढोकळा मिळतो तसा आपण घरी सुद्धा बनवू शकतो. तर ते सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप आहे ती हीच आहे की जसं आपल्याला तेलात ही साखर टाकून घ्यायची असे, गोडपणा तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ठेवा. आता मी इथे 2 ते 3 चमचे साखरचा यूज केलेला आहे, ऑलरेडी मी 1 चमचा साखर ढोकळ्यामध्ये टाकलेली आहे त्यामुळे ढोकळ्याला थोडासा गोडसरपणा येणारच आहे, पण त्याच्यानंतर आपण जे वरून पाणी ऍड करणार, तुम्ही बघा बाहेर जो ढोकळा असतो ना तो खूप असा ज्युसी स्पॉन्जी असतो, तर त्याचं हेच रिझन असतं की ते कंटिन्युअस त्याच्यावर ना पाणी टाकत राहतात जेणेकरून ढोकळा हा सॉफ्ट राहील. त्याच्यासाठी मी इथे 2 ते 3 चमचे साखरचा यूज केलेला आहे आणि मी हिरवी मिरची यूज केलेली आहे. कसं होईल, हिरव्या मिरचीने ना थोडंसं तिखट गोडपणा पण येईल, आणि हिंग जे मी नेहमी सांगते की मी सगळ्या जेवणात हिंगचा यूज करते, तुम्ही सुद्धा करत राहा, हिंगचा यूज खूप छान असतं, शरीराला खूप फायदेशीर ठरतं. आता आपल्याला पुन्हा एकदा ह्याच्यात पाणी ऍड करून आपल्याला हे एक तिखट आणि गोडसर पाणी बनवून घ्यायचं. इन शॉर्ट मी तुम्हाला सांगू तर हे ना साखर आणि मिरचीचं आपल्याला पाणी बनवून घ्यायचं आहे, जे आपण ढोकळ्यावर कंटिन्युअस ऍड करत राहणार जेणेकरून ते बेसन शोषून घेत राहील ते पाणी कंटिन्युअस, आणि आपला ढोकळा हा तुम्ही तो ढोकळा मी गॅरंटी देते की दिवसभर तुम्ही तसाच ठेवा तो तसाच स्पॉन्जी राहणार. फक्त एक काळजी घ्या की तुम्ही कंटिन्युअस, म्हणजे जर तुम्हाला असं वाटलं की आपला ढोकळा ड्राय झालेला आहे तर थोडं 1-2 चमचे तुम्ही पाणी त्याच्यावर ऍड करत राहिलं तर ढोकळा आपला सॉफ्ट होणार, ही मी गॅरंटी देते. पण मी जसं व्हिडिओमध्ये हे दाखवलेलं आहे टिप्स आणि ट्रिक्स, तुम्ही तशाच फॉलो करून हा ढोकळा बनवा, खूप छान होईल. आता हे मिश्रण आपल्याला काय करायचं आहे, जोपर्यंत साखर प्रॉपर विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला छान मिक्स करत राहायचं आहे. एकदा साखर छान विरघळली, कारण की कसं जर आपण ते कंटिन्युअस चमच्याने हलवलं नाही तर साखर आपल्या त्या चमच्याच्या बेसच्या खाली चिटकून राहील आणि ती जळेल. ती पूर्ण विरघळेपर्यंत कंटिन्युअस मिक्स करायचं आहे, आणि हे मिश्रण आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे कारण की आपल्याला हे ढोकळ्यावर नंतर पसरवायचं आहे. आता हे मिश्रण मी थंड करून काय घेते, कारण की ढोकळा जेव्हा आपला तयार होईल तेव्हा तो गरम असणार आहे आणि तेव्हाच मी त्याच्यावर हे पाणी टाकणार आहे. आता ते मिश्रण मी ठेवलं साईडला थंड होण्यासाठी. आता हे बघा आपलं बॅटर बघा छान क्रीम सारखं टेक्स्चर आलेलं आहे. एकदा तुम्ही पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्या बॅटरला, म्हणजे ह्याच्यातले काही लम्स असतील, काही गुठळे असतील, काही असेल, आपल्याला असं वाटलं की तो बेसला घट्ट झालेला आहे, बेसन आहे ना, तर त्याच्यामुळे एकदा भांड्यात टाकायच्या आधी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे, आपल्याला काय करायचं आहे. आता मी इथे कुकरचं भांडं घेतलेलं, मी तुम्हाला ऍज तुझे म्हणाले मी माझ्या व्हिडिओच्या रेसिपीमध्ये मी काही वेगळं बाहेरचं आणत नाही,
काही वेगळ्या, हेच भांड हवं, हेच बेसन हवं, तेच बेसन हवं, असंच हवं, तसंच हवं, काही नाही. जे स्वयंपाकगृहात अवेलेबल आहे तेच तुम्ही यूज करून रेसिपी बनवा, वेगळ्या काही नाही. मी तुम्हाला जर मी जर एखादा वेगळा पदार्थ यूज केला तर तुमच्याकडे नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही काय यूज करू शकता हेही तुम्हाला सांगत राहील माझ्या व्हिडिओजमध्ये. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा आहे. तर आता मी इथे कुकरचं भांडं घेतलेलं आहे. कुकरच्या भांड्याला मी छान तेल लावून घेतलेलं आहे आणि इलेक्ट्रिक प्रेशर कुकर मी यूज करत आहे आज. तर मी त्याच्यात पण पाणी ॲड करून पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता मी हा ढोकळा सगळ्या वेळेने बनवून बघितलेला आहे. मिश्रण हे सेम असंच यूज करायचं आहे. मी ओव्हनमध्ये सुद्धा ट्राय केलेलं आहे. मी इडली पात्र सुद्धा ट्राय केलेला आहे. मी इलेक्ट्रिक प्रेशर कुकरमध्ये सुद्धा ट्राय केलेला आहे. इवन मी कढईत सुद्धा ट्राय केलेला आहे. आणि माझं असं ऑब्झर्वेशन आहे की हा ढोकळा जर तुमचा रेशो व्यवस्थित असेल तर खरंच खूप छान होतो. तर त्यासाठी फक्त एकच आहे की रेशो व्यवस्थित हवा. आता मी इथे बघा एक छोटा चमचा इनो यूज केलेला आहे. आता इनो टाकल्यानंतर तो ॲक्टिवेट तर झाला पाहिजे, फर्मेंट झाला पाहिजे. म्हणजे ॲक्टिवेशनसाठी आपल्याला हार्डली 1 ते 5 ड्रॉप तुम्हाला पाण्याचे ॲड करून घ्यायचे आहेत आणि हा मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं. आता ही सर्वात खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे की ह्याच्यात जेव्हा तुम्ही ह्या बॅटरमध्ये इनो ॲड कराल तेव्हा तुम्हाला ते कंटिन्युअस मिक्स करून द्यायचं करत राहायचं आहे. म्हणजे आपल्याला चमच्याने कंटिन्यू ढवळत राहायचं आहे, कारण की जास्त वेळ तुम्ही असंच इनो टाकून हे बॅटर ठेवू शकत नाही. आणि हे इनो केव्हा टाकायचं, जेव्हा तुमचं सगळं रेडी आहे. म्हणजे तुमचं कुकर भांडं काही जे तुम्ही घेताय ते हीट करून, म्हणजे ते गरम करून रेडी आहे. तुम्ही तेल भांड्याला लावून घेतलेलं आहे, सगळं भांड्याला रेडी आहे. आता ह्या मोमेंटला हे बघा मी छान मिक्स करून घेतलेले. खूप ही झटपट प्रोसेस आहे. हेच 5 मिनिटं खूप शेवटचे इम्पॉर्टंट असतात, हेनेच तुमच्या ढोकळ्याला टेस्ट येते. आता मी सगळं मिश्रण एका भांड्यात काढून घेते. नंतर तुम्हाला ना ते असं थोडंसं ना असं आपटून घ्यायचं आहे. आपटून का घ्यायचं आहे की त्याच्यातले जे काही हवेचे बुडबुडे असतात, हवेचे काही एअर बबल असतात, काही असतात, ते निघून जातील आणि मग आपल्याला छान फ्लफी जाळीदार ढोकळा. मी बोलल्याप्रमाणे हा मी प्रेशर कुकर यूज करते. खाली मी एक स्टँड ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर आता हे लावून आपल्याला हे 25 मिनटं ठेवायचं आहे. एक्झॅक्ट 25 मिनटं. 25 मिनटं झाल्यानंतर तुम्ही टाईम सेट करून ठेवा. 25 25 मिनटं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, टूथस्टिक घ्या किंवा तुम्हाला सुरी घ्या आणि ती तुम्ही ना त्या ढोकळ्याच्या सेंटरला फक्त टाकून बघा की जे आपलं बेसनचं बॅटर आहे किंवा जे पीठ आता ते रेडी होणार आहे ढोकळा, त्याचं काही बॅटर त्या सुरीला किंवा टूथस्टिकला चिटकत तर नाही आहे ना. जर ते चिटकत असेल तर समजा तुमचा अजून ढोकळा प्रॉपर तयार झालेला नाही आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, अजून 5 ते 10 मिनटं ते ठेवायचं आहे. माझा हा ढोकळा 25 मिनटात एक्झॅक्ट रेडी झालेला आहे. मी तुम्हाला ह्याचा डेमो पण दाखवत आहे की तुम्हाला कसं चेक करायचं आहे, म्हणजे तुम्हाला एक त्याची कल्पना येईल. तर हे बघा काहीच ते बॅटर आपल्या टूस्टिकला लागत नाही आहे, म्हणजे आपला ढोकळा छान रेडी आहे. थोडासा मी तो असा थंड करून घेतलेला आहे, एकदम गरम गरम पण नाही आपल्याला काढून घ्यायचा आहे, कारण की जर तुम्ही गरम काढला तर आपला ढोकळा तुटण्याचे खूप चान्सेस असतात. तर काय करायचं, अलगद आधी त्या भांड्याच्या कडेच्या तुम्ही ना एजेस असे काढून घ्या. एकदम पण तुम्ही टॅप करायला जाऊ नका, नाही तर ढोकळा हा मधून पण तुटू शकतो. तर खूप काळजी घ्यायची जेव्हा तुम्ही हा प्लेटमध्ये काढून घ्या. दी साईडच्या कडांनी तो ढोकळा लूज करून घ्या भांड्यापासून. त्याच्यानंतर एक प्लेट घ्या आणि त्या प्लेटवर ते भांडं तुम्ही उलटून फक्त वरून असं टॅप करा. फक्त अलगद असं मारायचं, जास्त जोरात सुद्धा तुम्ही त्याच्यावर असं मारू नका, नाही तर ते पण प्रॉब्लेमॅटिकच होणार आहे त्याच्यासाठी. हे बघा खूप अलगद केलं, व्यवस्थित तुमचं भांड्याला जर तेल हे लावलेलं असेल तर ढोकळा हा इझिली निघतो. आणि तुम्ही बघू शकता किती जाळीदार छान मऊसूत असा ढोकळा झालेला आहे. तर एकदा हा पलटी पुन्हा एकदा करून घ्यायचे आहेत आणि ह्याचे आपल्याला पीसेस करून घ्यायचे असेल. तर तुम्ही बघू, ज्या टिप्स आणि ट्रिक्स मी माझ्या सुरुवातीपासून व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच टिप्स आणि ट्रिक्स वापरून जर तुम्ही ढोकळा केला छान होईल. काही इश्यू येणार नाही, काही फिसकटणार नाही, काहीच प्रॉब्लेम होत नाही. सुरुवातीला होतात, मी ही सुद्धा ट्राय केलेले होते ढोकळा बऱ्याच वेळा फिसकटले, पण नंतर मला कळल्यानंतर की हां हा रेशो आपण जर प्रॉपर ठेवला तर आपला ढोकळा खूप छान होतो. तर तोच रेशो मी ठेवत आहे. आता आपण याला आपले पीसेस आपल्याला जेवढे हवेत ना साईजचे पीसेस तेवढ्या साईजचे पीसेस हे करून घ्यायचे आहेत. ज्यादा जास्त मोठे पीसेस तुम्हाला ठेवायचे असेल तर तुम्ही मोठे ठेवू शकता. मी मीडियम आकाराचे पीसेस ठेवत आहे.
आता ह्याच्यावर आपल्याला सुरुवातीला मी थोडंसं पाणी ऍड करून घेत आहे, जे मी आपण म्हटलं ना तडक्याचं पाणी, मी जे इन शॉर्ट मी तुम्हाला म्हटलं की मिरचीचं आणि साखरेचं पाणी, तर त्या गोष्टी आपल्याला ह्याच्यात ऍड करून घ्यायच्या आहेत. हा ढोकळा तुम्ही आपली हिरवी चटणी असते, कोथिंबीर आणि मिरचीची चटणी किंवा चिंचेची चटणी, कोथिंबीरची चटणी, हे मिक्स करून तुम्ही करू शकता. मी बारीक पीस कट करून तुम्हाला ढोकळ्याच्या आतमधून पण दाखवत आहे की कसा आपला छान ढोकळा हा शिजलेला आहे, कारण की बेसन असल्यामुळे ही खूप काळजी घ्यायची तुम्हाला की आपलं बेसन हे व्यवस्थित शिजलेलं असेल, जराही कच्चं नको. तर असा जाळीदार ढोकळा व्यवस्थित आपला बनवून रेडी आहे. आता आपल्याला त्याच्यावर टाकायचं आहे पाणी. पाणी मी आता सुरुवातीला थोडंसं जास्त टाकत आहे, कारण की आम्ही हा इन्स्टंट आत्ता खायला लगेच घेतो. तुम्ही जर संध्याकाळी तर थोडं थोडंसं पाणी तुम्ही स्प्रेड करू शकता. राई तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही थोडी टाका त्याच्या तडक्यामध्ये, जास्त टाका, तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही करू शकता. मी थोडीशी जास्त ठेवलेली आहे. नंतर मिरच्या तुम्हाला नंतर अजून तडका देऊन, एक्स्ट्रा मिरच्या देऊन पण त्याच्यावर तडका द्यायचा असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. कोथिंबीर बरोबर राहायची आहे वरून थोडीशी, आणि आपला इन्स्टंट खमंग ढोकळा रेडी झालेला आहे. नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा. माझ्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कमेंट करा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. सो माझी आजची रेसिपी रेडी झालेली आहे, खमंग ढोकळा. नक्की घरी एकदा मी सांगेल की तुम्ही घरी एकदा ट्राय करून बघा. आणि पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद, तुम्ही माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. अशाच माझ्या टिप्स आणि ट्रिक्स माझ्या सगळ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला मिळत राहतील. ह्यासाठी तुम्हाला काय करायचे आहेत, माझे सगळे व्हिडिओज तुम्ही बघा, लाईक करत राहा, शेअर करत राहा, आणि माझ्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही मला कमेंट करत राहा. पुन्हा एकदा धन्यवाद.